काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता, काल अधिवेशन दुखवटा होता, त्याच्यावर आम्ही जास्त काही बोललो नाही अध्यक्ष महोदय, मला याच्या गोष्टीची जाणीव आहे की आज प्रश्न उत्तराचा तास आहे, परंतु अध्यक्ष महोदय आम्ही सगळेजण सभागृहामध्ये येतो, सर्वांची कामं होण्याच्या करता येतो, ज्यावेळेस 6 महिन्यापूर्वी एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस आणि यांचं सरकार आलं, सरकार आल्यानंतर अध्यक्ष महोदय आपण विधानसभेचे अध्यक्ष आहात, त्यापूर्वीच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये बजेटमध्ये जी कामं मंजूर झालेली होती, व्हाईट बुकमध्ये आलेली होती, त्याच्यामध्ये वरच्या सभागृहांनी खालच्या सभागृहांनी एकमत त्याला मान्यता दिली होती, बहुमताने ते मंजूर झालेलं होतं, त्या सगळ्या कामांना विशेषतः काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांचा आणि इतर मित्रपक्षांची सगळी कामं थांबवली। अध्यक्ष महोदय, लोकशाही मार्गाने मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटलो, विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्यातले अनेक जण भेटले, समोर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बसले, त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, आम्ही त्यांना भेटलो, सरकार येत असतात, सरकार जात असतात, अध्यक्ष महोदय तुमची पहिली टर्म आहे पण आमच्या 7-7 टर्म झाल्यात, अध्यक्ष महोदय अनेक मनोहर जोशींचं सरकार आम्ही बघितलं, राणे साहेबांचं सरकार बघितलं, इतर वेगवेगळी सरकार आम्ही बघितली, देवेंद्रजी तुमचंही सरकार 5 वर्ष आम्ही बघितलं, परंतु अशा पद्धतीनं मंजूर झालेली व्हाईट बुक मध्ये आलेली कामं कधी थांबली नव्हती। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातली कामं आहेत ती काय कर्नाटक गुजरात तेलंगणाची कामं नाही, सामान्य विरोधी पक्ष नेते, आम्हाला माहिती आहे की प्रश्नोत्तराचा तास आहे, आपण घेतलेल्या अध्यक्ष महोदय आपण आता कामकाज चालवूया, नाही नाही अध्यक्ष महोदय बसा 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 खाली बसा खाली बसा खाली बसा 2 मिनिटं खाली तर बसा खाली बसा खाली बसा। सन्मान्य विरोधी पक्ष नेते, आपण अजितदादा आपण जो मुद्दा मांडलाय त्याची नोंद घेतली गेली आहे आणि आता प्रश्न उत्तर आपण घेऊया, प्रश्न उत्तरानंतर प्रश्न उत्तर अध्यक्ष महोदय प्रश्न उत्तर